राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील दोन दिग्गज नेते माजी आमदार रविकांत पाटील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सध्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस येथे भेट घेऊन नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामांविषयी अजित पवार यांनी या दोघांशी प्रदीर्घ चर्चा केली. सोलापूर शहरातील लिंगायत भवनच्या निधी संदर्भात तसेच सोलापूर शहर पाण्याच्या दुहेरी लाईन, महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यासमोर सविस्तर मांडणी केली. त्यावर अजित पवार यांनी सांगितले, सुधीरजी आपण सांगाल ती कामे आपण मार्गी लावून देऊ. आपण सोलापूरचे ज्येष्ठ नेते आहात, आपल्याला शहरातील खडानखडा माहिती आहे. आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामांसंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल. आपल्याला चांगल्या वाईटाची जाण आहे, असे अजित पवार बोलले. अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जाणता. त्यावर सुधीर खरटमल यांनी सांगितले की लिंगायत भवनासाठी आपण जो 70 लाखांचा निधी मंजूर केला होता त्यासाठी धन्यवाद. त्याचे उद्घाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी 1 कोटी अधिकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवनासाठी मंजूर केला, परंतु मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामुळे आपण अधिकचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तुमचे प्रत्येक काम मार्गी लावले जाईल, असे म्हणत मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले. माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन अधिग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला. त्यावर अजित पवार म्हणाले, महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरी पाण्याची पाईपलाईन यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ. त्याकरता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल, त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, अनिल उकरंडे आदी उपस्थित होते.